श्रीवान स्वयंभी यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे। इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 7वी निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह 7। प्रश्न पहिला, खालील बहुपदी बहुपर्याय प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा। प्रश्न पहिला, एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो? एक्स अक्षावरील ए पर्याय बी बी, झिरो बी, ए झिरो आणि ए ए, तर यातला सी पर्याय बरोबर आहे, कारण एक्स अक्षावरील बिंदू ए आहे आणि वाय झिरो आहे, म्हणून एक्स अक्षावरील बिंदूचा निर्देशक ए झिरो हा पर्याय असेल। रेषा वाय बरोबर एक्स या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या रूपात असतील, म्हणजे वाय आणि एक्स सारखेच असले पाहिजे, म्हणून यातला ए ए हा पर्याय, झिरो ए, ए झिरो आणि ए वजा ए हे सारखे नाही येत तिघही, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे। एक्स अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते? एक्स अक्षाचे समीकरण वाय बरोबर असते एक्स बरोबर शून्य, वाय बरोबर शून्य, एक्स अधिक वाय बरोबर शून्य, एक्स बरोबर वाय, तर यातला एक्स अक्षाचे समीकरण वाय बरोबर शून्य असते, वाय अक्षाचं एक्स बरोबर असते हे लक्षात ठेवलं पाहिजे। वजा 4 वजा 3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? ऋण ऋण हे धन धन पहिलं चरण, ऋण धन दुसरं चरण, ऋण ऋण तिसरं चरण आणि धन ऋण चौथं चरण, म्हणून ऋण ऋण अंक कोणताही असू द्या हे तिसऱ्या चरणात असेल हा त्याचा योग्य पर्याय। प्रश्न 5वा, वजा 5 5 6 5 3 5 0 5 या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे स्वरूप कसे असेल? म्हणजे ही रेषा वायच्या 5 मधून जाईल, म्हणजे ही रेषा एक्स अक्षाला समांतर, वायच्या 5 मधून जाते म्हणजे एक्स अक्षाला समांतर, आरंभ बिंदूतून जाणारी वाय अक्षाला समांतर, एक्स अक्षाला समांतर यापैकी कोणतेही नाही, तर याला पर्याय सी हा बरोबर असेल, कारण वाय निर्देशक सारखा आहे म्हणून एक्स अक्षाला समांतर, एक्स निर्देशक सारखा असेल तर तो वाय अक्षाला समांतर असतो। 6वा पर्याय, पी वजा 1 1, 3 वजा 4 क्यू, आर 1 वजा 1, एस वजा 2 वजा 3 आणि वजा 4 4 यापैकी चौथ्या चरणातील बिंदू कोणते? तर चौथ्या चरणाचे निर्देशक आहे धन ऋण, ऋण धन धन ऋण, म्हणून आपल्याला हा एक क्यू चौथ्या चरणात असेल, हा धन ऋण, आर पण हा चौथ्या चरणात असेल, ऋण ऋण हा तिसऱ्या चरणात असेल, ऋण धन हा दुसऱ्या चरणात असेल, म्हणून क्यू आणि आर अशा पद्धतीने याचं पर्याय उत्तर आहे बी, क्यू आणि आर हे चौथ्या चरणातील बिंदू आहेत, मग धन ऋणवाले पहिला धन दुसरा ऋण असतो। आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत, खालील प्रश्नांची उत्तरे क्यू आर या बिंदूचे निर्देशक लिहा। क्यूचा निर्देशक आहे वजा 2 2, क्यूचा निर्देशक आहे वजा 2 2 आणि आर बिंदूचा निर्देशक आहे 4 वजा 1, आर बिंदूचा निर्देशक आहे 4 वजा 1, कारण एक्सच्या 4 वर आणि वायचा वजा 1 म्हणजे चौथ्या चरणात आहे। टी बिंदूचा निर्देशक आहे एक्स 0 आणि वायचा वजा टी, म्हणून टीचे निर्देशक आहेत 0 वजा 1। यम बिंदूचा निर्देशक आहे एम, हा एक्स 3 वायचा 0, म्हणून एमचे निर्देशक आहेत 3 0, कारण एक्स अक्षावरील प्रतिबिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, वाय अक्षावरील प्रतिबिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो। तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे? पहिलं दुसरं तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे? मग एस बिंदू आहे, एस बिंदू
आहे। कोणत्या बिंदूचे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत? कोणत्या बिंदूचे एक्स आणि वाय सारखे आहेत? आता तर एक्स आणि वाय फक्त ओ बिंदूचे सारखे आहेत म्हणून शून्य शून्य। ओ बिंदूचे निर्देशक काय आहेत? सारखे आहेत। ओ फॉर ओरिजिन हा शून्य किंवा ओ हा या बिंदूचे निर्देशक काय आहेत म्हणजेच आरंभ बिंदू। शून्य म्हणजे ज्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो, आरंभ बिंदूचे निर्देशक सारखे आहेत। अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकू। प्रश्न तिसरा, खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर असतील ते लिहा। आलेख कागदावर स्थापन करायचं नाही, डायरेक्ट लिहायचे। मग आता हा धन ऋण म्हणजे कोणतं चरण असेल? चौथं चरण। कोणतं चरण? चौथं। ऋण ऋण हा तिसऱ्या चरणात असेल, ऋण धन हा दुसऱ्या चरणात असेल, ऋण धन हा सुद्धा दुसऱ्या चरणात असेल, वजा नऊ पाच हा दुसऱ्या चरणात असेल, शून्य वजा तीन हा शून्य एक शून्य म्हणजे वाय अक्षावर असेल, वाय अक्ष, आणि वजा सहा शून्य हा एक्स अक्षावर असेल। अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहिता येतील। आले कागदावर स्थापन करायची नाहीत। प्रश्न चौथा, खालील बिंदू अलेख कागदावर स्थापन करा। ए एक तीन, बी वजा तीन वजा एक, सी एक वजा चार, डी वजा दोन तीन आणि ई शून्य वजा आठ, एफ एक शून्य। अशा पद्धतीचे बिंदू आपल्याला अलेख कागदावर स्थापन करायचे आहे। एक अलेख कागद घ्यायचा आहे, या पद्धतीचा अलेख कागद घेऊन एक्स आणि वाय अक्ष काढायचा आहे। एक्स आणि वाय अक्षावर काही बिंदू घेतले, उजवीकडे धनांक, एक्स अक्षाच्या डावीकडे ऋणांक, वाय अक्षाच्या वरती वरच्या बाजूला धनांक आणि खालच्या बाजूला ऋणांक घेतले। आता पहिला आपल्याला पहिला बिंदू स्थापन करायचा आहे, ए एक तीन, मग एक्सचा एक वायचा तीन हा पहिला बिंदू आपण स्थापन केला, एक तीन प्रमाण दोन्ही अक्षावर एक सेमी घेतलं। दुसरा बिंदू घेतला वजा तीन वजा चार, हा चौथ्या चरणात असेल ऋण ऋण, म्हणून चौथ्या चरणात आपण हा बिंदू घेतला वजा तीन आणि वजा एक, हा वजा तीन आणि हा वजा एक, अशा पद्धतीने हा बिंदू आपण स्थापन केला। तिसरा बिंदू घेतला आपण सी एक आणि वजा चार, तर एक आणि वजा चार हा बिंदू आपण इथे घेतला, सी बिंदू एक्सचा एक वायचा वजा चार म्हणून एक वजा चार। नंतर डी बिंदू घेतला वजा दोन तीन ऋणधन म्हणजे दुसरं चरण, म्हणून दुसऱ्या चरणात आपण या पद्धतीने काय केलं, एक्सचा वजा दोन आणि वायचा तीन, अशा पद्धतीने आपण डी बिंदू स्थापन केला। नंतर आपल्याला ई बिंदू घ्यायचे शून्य वजा आठ, आता वाय अक्षावर एक्सचा शून्य घ्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला इथे वजा पाच वजा सहा वजा सात वजा आठ अशा पद्धतीने खाली वाय अक्षावर आपल्याला ई बिंदू घ्यायचा आहे। ए बिंदू आहे एक शून्य, मग ई बिंदू आपण एक्स अक्षावर घेतला एक शून्य म्हणजे हा बिंदू घेतला। अशा पद्धतीने आपण आले कागदावर काय केले, बिंदू स्थापन केले। फक्त इथं वजा आठ आले कागद छोटा असल्यामुळे तो दाखवला नाही, तो वाय अक्षावर आपल्याला शून्य वजा आठ ई बिंदू पुढील रेषावरून खाली घ्यायचा आहे। प्रश्न पाचवा, संकीर्ण प्रश्न संग्रह पाच सातमधील, शेजारील आलेखात रेषा एलएम ही वाय अक्षाला समांतर आहे, वायला समांतर, पॅरेलल टू वाय ऍक्सिस, रेषा एलएमचे वाय अक्षापासून अंतर किती?
एल एम चे वाय अक्षापासूनचे अंतर एक दोन तीन एकक आहे. किती आहे? तीन एकक. एक दोन तीन एकक आहे. अशा पद्धतीने पी क्यू आर या बिंदूचे सहनिर्देशक लिहा. पी चा निर्देशक आहे तीन दोन. नंतर क्यू चा निर्देशक आहे तीन वजा एक आणि एल चा निर्देशक आहे तीन तीन. हे आले पी क्यू आर बिंदूचे सहनिर्देशक. अशा पद्धतीने म्हणजे एक्स तीनच आहे पण वाय फक्त इथं वजा एक आहे, इथं दोन आहे आणि इथं तीन आहे. म्हणून त्याचे सहनिर्देशक आले पीचा सहनिर्देशक आहे तीन दोन, एलचा आहे तीन तीन आणि क्यूचा आहे तीन वजा एक. हे आलं दुसऱ्याचं उत्तर. बिंदू एल आणि एम यांच्यात एक्स निर्देशकातील फरक किती? एलचा एक्स निर्देशक तीन आहे आणि एमचा पण एक्स निर्देशक आहे तीन वजा तीनच आहे म्हणजे तीनच आहे. मग यांच्या एक्स निर्देशकातील फरक काय? दोघांचे एक्स निर्देशक सारखे आहेत म्हणून त्याच्यातील फरक आहे शून्य. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकू. प्रश्न सहावा. एक्स अक्षाला समांतर आणि एक्स अक्षापासून पाच एकक अंतरावर किती रेषा आहेत त्याची समीकरणे लिहा. अच्छा ग्राफ नाही काढला चालेल पण मी ग्राफ काढून तुम्हाला समजावतो. आता एक्स वाय अक्ष काढायचे आहेत आणि एक्स अक्षाला समांतर पाचमधून वाय अक्षाला छेदणारी रेषा काढली आणि इकडं वजा पाचमधून रेषा काढली. या दोन्ही रेषा काय आहेत? एक्स अक्षाला समांतर आहेत. तर किती रेषा काढता येतील? मग दोन रेषा. एक्स अक्षाला समांतर दोन रेषा काढता येतील. त्याची समीकरणं काय? तर वायला वरच्या बाजूला पाचमध्ये छेदतो म्हणून वाय बरोबर पाच म्हणून आणि वायला खालच्या बाजूला वजा पाचमध्ये छेदतो म्हणून वाय बरोबर वजा पाच आहेत. अशा पद्धतीची आपल्याला दोन रेषा काढता येतील आणि त्यांची समीकरणं वाय बरोबर पाच आणि वाय बरोबर वजा पाच आहेत हे आपल्याला लक्षात येईल. कोणतीही वास्तव संख्या ए ही वाय अक्ष आणि एक्स बरोबर ए या रेषेमधील अंतर. आता वास्तव संख्या आहे वाय अक्ष आणि एक्स बरोबर ए. एक्सला ए मधून छेदणाऱ्या आपल्याला किती रेषा काढता येतील? दोन रेषा काढता येतील. म्हणून त्यामधील अंतर आपल्याला वजा ए घेता येईल किंवा सॉरी केवल मूल्यात ए घेता येईल किंवा ए किंवा वजा ए. का असं? तर एक्सच्या डावीकडे असेल तर वजा ए आणि उजवीकडे असेल तर ए एकक अंतरावर आपल्याला अशा दोन त्याची उत्तर आपल्याला लिहिता येतील. अशा पद्धतीने संकीर्ण प्रश्न संग्रह 7 संपला. थँक्यू.